आता पाहूया मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. ओबीसी मराठा एकमेकांचं तोंड पाहत नाही अशी मराठवाड्यात परिस्थिती. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य, तर मराठा ओबीसी संघर्षाला जबाबदार कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल. दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये हा आमचा प्रयत्न, कायद्याच्या चौकटीत आरक्षणाचा प्रश्न सोडवणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. मराठ्यांना धोका दिला तर तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणार, मनोज जरांगींचा सरकारला इशारा. नोंद नसलेल्या मराठ्यांना सगेसोऱ्यांच्या अधिसूचनेतून प्रमाणपत्र मिळत आहे का हे आम्ही तपासणार, असंही वक्तव्य. आरक्षण देऊन कोर्टात टिकलं नाही तर समाज नाराज होतो, गिरीश महाजनांचं वक्तव्य. तर आरक्षण टिकणार नाही चर्चेवेळी का सांगितलं नाही, आश्वासन कसं दिलं? मनोज जरांगींचा सवाल. पंकजा मुंडेंकडून लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचं कौतुक, अभ्यास पूर्ण आंदोलन कसं करावं तर वडीगोद्रीमध्ये पहा पंकजा मुंडेंचं ट्विट. बीडा महानगर महामार्गावर रास्ता रोको करणाऱ्या ओबीसी आंदोलकांना छगन भुजबळ यांचा फोन, आम्ही सरकारशी चर्चा करणार, आपल्या लोकांचे प्राण वाचवायचे, तात्पुरतं आंदोलन मागे घ्या, भुजबळांची विनंती. ओबीसी आणि मराठा समाजाला खेळवण्याचं काम सरकारने करू नये, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंची टीका. सरकारची नियत असेल आणि जातीधर्माच्या मुद्द्याचं ध्रुवीकरण करायचं नसेल तर योग्य निर्णय घ्या, सुषमा अंधारे यांची मागणी. जातनिहाय जनगणना करण्याचं फडणवीसांचं आश्वासन, जातनिहाय जनगणना करणार, फडणवीसांनी बैठकीत सांगितलं, शेंडगे यांची माहिती.